नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अखेर उलगडा झाला आहे. गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना चिंचोली फाटा नाशिक रोड येथे एक इसम चोरी केलेली मोटरसायकल विक्रीला आणणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. चिंचोली फाट्यावर एक इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे आढळताच त्याला चारही बाजूंनी घेरत ताब्यात घेण्यात आलं. प्रकाश पांडुरंग पवार राहणार पागरे वस्ती ओढा याच्याकडून चोरीला गेलेली पॅशन कंपनीची MH15ET1758 ही मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर आरोपीने सुनीता गीते राहणार देवळाली गाव यांची MH15FD497 या क्रमांकाची Pulsar 220 ही मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन चोरी गेलेल्या मोटरसायकलचा अखेर शोध लागला. गुन्हे शोध पथकाच्या या कामगिरीबद्दल नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे यांनी अभिनंदन केलं. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.